श्रेय सर, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, अनेक गोष्टी मी पाहिल्या असतील. खूपच खूपच, म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून जेव्हा नाटकाशी संबंध आला, एकांकिकांशी वगैरे संबंध आला, तेव्हापासून अतुल परचुरे असं नाव होतं की ज्याच्याकडे बघून आम्ही खूप इन्स्पायर व्हायचो, खूप शिकायचो. आणि ह्याच्यासारखं आपल्याला काही करता येईल का, ह्याच्यासारखं आपल्याला कॉमेडी टायमिंग म्हणा किंवा त्याचं पाठांतर म्हणा किंवा त्याची शैली म्हणा, हे जे काही त्याचं एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी त्याची, ते सगळं आपल्याला काही करता येईल का, अशा बऱ्याच गोष्टी असायच्या. आणि मग हळूहळू पुढे जाऊन तुम्ही एकत्र काम करता, जर तुम्हाला अजून काही गोष्टी शिकायला मिळतात, बघायला मिळतात, आणि मग असं काहीतरी शॉकिंग घडतं. यु नो, दिस वॉज नॉट द टाईम, दिस वॉज नॉट द वे. एवढ्या मोठ्या आजारातून तो खरं तर फाईट करून बाहेर पडला होता. दॅट अगेन वॉज अनदर इन्स्पिरेशन, कारण आपण प्रत्येकजण म्हणतो अरे बापरे असं झालं, पण मग अतुल ते सगळं फाईट करतो, बाहेर येतो, आणि मग असं काहीतरी न्यूज येतो. आय थिंक इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट, एक्स्ट्रीमली सॅड. आय जस्ट यु नो, तो जिथे कुठे असेल तो आय एम शुअर की तो सगळ्यांना अस्वत असणार. मी देवाकडेही प्रार्थना करेन की त्याच्या कुटुंबाला शक्ती देऊ, बिकॉज इट इज अ ह्यूज लॉस. इट इज अ ह्यूज लॉस फॉर ऑल ऑफ अस, फॉर द इंडस्ट्री एस्पेशली, कारण तो खूपच मोठा नट होता नो, आणि खूप शिकलो आम्ही सगळे त्याच्याकडनं, त्यामुळे खरंच वाईट वाटतं. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.